मध्ये श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून पालखी लोणी काळभोर मध्ये मुक्कामी असल्याने सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून 700 मोबाईल टॉयलेट ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी वारकऱ्यांनी तसेच नागरिकांनी दिलेल्या सेवेचा उपभोग घेतला नाही, कारण मोबाईल टॉयलेटच्या परिसरात आतील तसेच बाहेरील जागेचा घाण उग्रवास येत असल्याने वारकरी उघड्यावर स्वच्छ करीत असे. यावेळी असे चित्र दिसून आले नाही. सर्वच वारकरी संप्रदायाने तसेच नागरिकांनी या दुर्गंधीरहित मोबाईल टॉयलेटचा वापर मनसोक्त केलाय, कारण शौचालयांमध्ये महिला विघटन तसेच दुर्गंधी मुक्तीसाठी श्री लोटस सोल्युशनची टीमने 100% ऑर्गॅनिक, यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नाही असे कल्चरल नावाचे सोल्युशन तयार केले आहे. या सर्व प्रक्रियेला कमीत कमी 3 लाखांपेक्षा जास्त खर्च झाला असून श्री लोटस सोल्युशन कंपनीचे मालक सचिन काळभोर यांनी केवळ वारकरी संप्रदायांसाठी मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. यामुळे वारकरी संप्रदाय नागरिक हैराण झाले होते की दरवर्षी येणारी दुर्गंधी नष्ट कशी झाली होती असे मत वारकऱ्यांनी व्यक्त केले आहे. विशेष सहकार्य लोणी काळभोर ग्रामपंचायत तसेच कदमवाक वस्ती ग्रामपंचायत निर्मलवारी सेवा संघ त्याचप्रमाणे श्री लोटस सोल्युशनचे सर्व कर्मचारी वर्ग चे आभार कंपनीचे मालक सचिन काळभोर यांनी जनता न्यूज सोबत बोलताना मानले आहे. या बातमीचा खास आढावा जनता न्यूजने घेतला आहे. सचिन काळभोर, श्री लोटस सोल्युशन आणि लोटस एनवायरमेंट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, मी या कंपनीच्या माध्यमातून संचालक म्हणून काम करतो. गेले 7 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की आपलं कल्चर जे आपण स्वतः डेव्हलप केलेलं आहे त्याचं नाव आहे श्री कल्चर, जे वापरामुळे कुठलीही दुर्गंधी आम्हाला सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये येत नाही. तर मग यावेळी मी असा विचार केला की आपण निर्मल वारीबरोबर एकत्रित काम केलं तर त्याचा जास्त उपयोग होईल. मग त्यासाठी आम्ही आमचं जवळचं गाव म्हणून लोणी काळभोर या गावाची निवड केली आणि कदमवाक वस्ती. सदर दोन गावं हे खूप मोठ्या लोकसंख्येचे आहेत. या गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी येते, लाखो भाविक यामध्ये येतात. तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार यावर्षी आमच्या मनात आला. त्या दृष्टीने आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी आमचं कल्चर बनवायला सुरुवात केली. आम्ही ते डेव्हलप केलं, अतिशय योग्य प्रकारे आम्ही ते डेव्हलप केलं. त्याची प्रक्रिया कशी असते? नागरिकांना साईड इफेक्ट होऊ शकतो का? यामुळे नागरिकांना कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, कारण ते 100% जैविक कल्चर आहे, जे वापरल्याने कुठलीही हानी होत नाही, उलट पर्यावरणासाठी त्याचा फायदा जास्त होतो. कल्चर वापरल्याने आपण फिनाईलचा वापर टाळतो, केमिकलचा वापर टाळतो, त्यामुळे केमिकलसुद्धा आपण वाचू शकतो. तसेच ते न वापरल्याने जैविक आपण जास्त वापरतो. जैविकता आपण आणल्यामुळे शेतीसाठी त्याचा खत म्हणून वापर होऊ शकतो. जे मैला पाणी जे काही जमा होईल त्याचा आपण खत म्हणून वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आम्ही जे कल्चर बनवलं होतं ते आम्ही या ठिकाणी आलेल्या महाराष्ट्र सरकारने जे आपल्याला 700 टॉयलेट्स लोणी काळभोर कदमवाक वस्ती या भागासाठी पुरवले होते ते त्यामध्ये आम्ही संपूर्ण 700 पैकी 700 टॉयलेटमध्ये दुर्गंधी नाशक फवारलेलं आहे आणि अजून ॲडिशनल ते आम्ही टँक्समध्ये वापर. काय वाटतं नागरिकांच्या काय एकंदरीत प्रतिक्रिया? नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय छान आहेत. कोणालाही कसल्याही प्रकारची दुर्गंधी आली नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्येच आम्हाला खूप समाधान मिळालेलं आहे. जे उघड्यावरती शौच होतं आता ते होत नाही. हा, यापूर्वी काय व्हायचं, यापूर्वी टॉयलेट्समध्ये जायला नागरिक नको म्हणायचे, कारण टॉयलेट्सची दुर्गंधी खूप यायची. आम्ही कल्चर स्प्रे केल्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नागरिकांनाही आली नाही किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाही आली नाही, जे वापर करतात त्यांनाही आली नाही, जे वारकरी आहेत ते या बाबतीत खूप समाधानी आहेत. त्यांनाही हे वापरून खूप आनंद झाला आणि त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की आम्ही जरूर या नंतर हे टॉयलेट वापरू, बाहेर जो एरिया आपण खराब करतो तो यापुढे होणार नाही. भविष्यामध्ये या कल्चरचा वापर कुठे कुठे करणार आहात? भविष्यामध्ये आमचा मानस आहे की आम्ही संपूर्ण वारी आम्हाला ही प्रदूषणमुक्त आणि दुर्गंधीमुक्त करायची आहे. तसेच आम्ही वेस्टवर काम करतो, सॉलिड वेस्टवर,
पुणे सारखे शहरामध्ये आम्हाला संपूर्ण मुंबई पुणे सारखी जी मोठी शहर आहे यामधील टॉयलेट्स आम्हाला 100% दुर्गंधीमुक्त करायचे आहेत आणि त्यासाठी आमचा मानस हा आहे की आम्ही ते करणारच, फक्त त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटची साथ हवी आहे, त्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणार नाही कारण गोष्ट खर्चिक आहे. नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सरकारपर्यंत पोहोचवतो, आपण काय संदेश देता? संदेश असा द्या की आम्ही पुणे सारखं शहर जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे आणि स्मार्ट सिटी बनत आहे अशा मोठमोठ्या शहरांसाठी काम करण्याची आमची इच्छा आहे आणि 6 महिन्यामध्ये पुणे सारखं शहर आम्ही दुर्गंधीमुक्त करू शकतो. 1 वर्षामध्ये मुंबईसारखं संपूर्ण शहर आम्ही टॉयलेट्समध्ये कुठलीही दुर्गंधी येणार नाही याची खबरदारी घेऊ शकतो किंवा आम्ही दुर्गंधीमुक्त करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रकाश सिरसाट. गेल्या 7 वर्षापासून आम्ही निर्मल वारीची सेवा करतोय, या इंडस्ट्रीमध्ये 7 वर्षापासून काम करतोय. हे 4th वर्ष आम्हाला निर्मल वारीचं हे करायचं, परत ह्या वर्षी एक ऑर्गनाईज प्रॉडक्ट मिळालं श्री कल्चर म्हणून. गेल्या वर्षी आम्ही पोटापॉकेट सॅनिटेशन हे काही लिक्विड वापरत होतो, पण ह्या वारीत आम्ही लोणी काळ भरला, आम्हाला एक श्री कल्चर लिक्विड मिळालं, त्याच्यापासून आम्हाला स्मेल वगैरे हे फारच कमी जाणवला. परत सेक्शन करताना तो पण स्मेल कमी येतोय. मी मॅनपॉवर सप्लाय करतो देव ग्रुप सिक्युरिटी ग्रुप बरोबर, सारा प्लास बरोबर वारी करतो आणि मागं इथून मागं जी वारी होत होती त्या वारीची ती स्वच्छता नव्हती आणि इथं मी आज काळभरवणीमध्ये स्वच्छता स्वच्छताग्रहामध्ये गेल्यावर पहिल्यासारखं पहिल्यापेक्षा निर्मळ वाटलं आणि स्वच्छ वाटलं, म्हणून बाहेर कोणी काय आता जात नाही, वास आणि वास तर काय अजिबात येत नाही. मी भरपूर वारी केलेली आहे आणि इथं यंदा आम्हाला कशाचाच त्रास आलेला नाही, सगळं स्वच्छता निर्माण सगळे भेटलेली आहे. वास हा कुठल्या प्रकारचा येत होता त्यावेळेस वारी केली? वास येत होता, पण मी 11 वर्षापासून वारी करतो तुकाराम महाराजाची आणि पहिल्यासारखं आपल्या घरच्यासारखं टॉयलेट होतं, दुर्गंधी काही नाही, स्वच्छ टॉयलेट होतं. मी 3 वर्ष काम केलं पण आता ते फिलिंग मारल्यापासून आम्हाला वास नाही येत.